भाजपा मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट जातो तर आपण पाहतो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। भाजप कार्यालयाच्या बाहेर इथे कार्यकर्ते आलेले आहेत। काय आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मोर्चा घेऊन चालू आहे। इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहेत, त्याचबरोबर पेट्रोल असतील गॅस असतील किती 1000 जास्त आलेले आहेत, पेट्रोल 120 रुपये झालेले आहेत। याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने। भाषा करणारा हा नैतिक जबाबदारी बोलणारा हा कुठे पळाला, आता कुठे गेला? भाग समय भाग बोगळा समय भाग। आज किरीट सोमय्या जामीन मिळालेला आहे, कोर्टाने जामीन दिलाय त्याला। जामीन दिला असला तरी आज तुम्ही सर्वीकडे पाहतात कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे। पूर्ण देशाची परिस्थिती पाहत असाल, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असाल, काय परिस्थिती ते पाहा तुम्ही। आणि जरी जामीन दिला असेल शिकवला जाईल आणि यांची मक्तेदारी मोडून काढण्यात येईल। आज सत्यात
भाजपचा विजय झालेला आहे, कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. भाजपला बघा, सत्य म्हणजे काय माहितीये का? सत्याचा पुरस्कार करतात, नैतिकता बोलतात. या किरीट सोमय्यामध्ये सत्य असतं, नैतिकता असती ना तर पळून नसता गेला. हा महाराष्ट्रीयन लोकांचा, मराठी लोकांचा घातक माणूस आहे, विरोधी आहे हा. हा किरीट सोमय्या याला कसला सगळ्याच्या भ्रष्टाचाराने केलेले आहेत. मुंबईमध्ये टॉयलेट्स बांधायचे होते, त्या टॉयलेट्समध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचाराने केलेला आहे. आणि हे पीएम केअर्स फंडमध्ये जे पैसे जमा झाले करोनाच्या नावाखाली, ते या सगळ्यांनी खाल्लेले आहेत. आता हा जो विक्रांतचा पैशाचा अपहार केला आहे, लोकांकडनं पैसे गोळा केले, ते पैसे कुठे गेले? तर तो म्हणतो मी भाजपला दिले. अरे भाजपसाठी पैसे दिले होते का ते? तेव्हा हे बदमाश आहे, हा बदमाशांचा पक्ष आहे. आणि यांनी न्यायव्यवस्था पोखरण्याचा यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मुंबईकरांना मी आवाहन करते, महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करते की आज तीन पक्ष महाआघाडीच्या साठी तुम्ही उभे राहा. खोटे आरोप करणं, खोटं बोलणं हे सगळं सुरू झालेलं आहे यांचं. पण अशा खोटारड्यांच्या विरोधात त्यांनी त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच, अशा खोटारड्यांच्या विरोधात आम्ही जागा दाखवू असं म्हणतायत. आणि आपण बघतोय विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे आंदोलन करण्यात आलेले आहे. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर खरं तर हे आंदोलन करण्यात मोदी सरकार मुर्दाबाद. आपण बघतोय इथे राष्ट्रवादीचे नेते देखील आहेत. आणि आपण बघतोय मोदी विरोधात घोषणाबाजी देत आहेत. महागाईच्या विरोधात हे आंदोलन आहे आमचं. ज्या पद्धतीने पूर्ण भारत देशामध्ये हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, गॅसचे भाव वाढले आहेत, ह्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे. आणि जे तानाशाही पूर्ण देशाभरात चालले हे राष्ट्रवादी काँग्रेस अगदी सहन करू शकत नाही, त्यामुळे हे मोठं आंदोलन आम्ही घेतलेलं आहे. सोमय्यांच्या विरोधात देखील रस्त्यावर उतरल्यात. महिला पदाधिकारी देखील, ताई काय सांगाल तुम्ही आज थेट रस्त्यावर उतरलात आंदोलन? आम्ही सर्वसामान्य लोकांच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आले. महागाईच्या विरोधातलं हा आंदोलन आहे, केंद्र सरकारच्या विरोधातलं आंदोलन आहे. सर्वसामान्यांची फसवणूक या ठिकाणी या केंद्र सरकारने केलेली आहे आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो.